यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे कार्यरत असलेले प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र आडे हे अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकलेत. नरेंद्र आडे यांना 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना यवतमाळ येथील लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यांना पुढील चौकशीसाठी विश्रामगृहात नेण्यात आलं. महागाव येथे कार्यरत असलेले प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र आडे यांनी आशा वर्करसाठी आदेश काढण्याकरिता 1,00,000 रुपयांची लाच मागितली असल्याची तक्रार माळभागत येथील आशा वर्करचे पती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे केली होती. त्यांची पत्नी MSW ही शैक्षणिक पात्रता धारणा केली असल्याने तिची नुकतीच आशा वर्करसाठी मुलाखत झाली होती. या मुलाखतीनंतर तिचा नोकरीसाठी आदेश काढताना 1,00,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती. दरम्यान तक्रारकर्ते यांनी त्यांची पत्नी उच्च शिक्षित आहे, तुम्ही पहिले आदेश काढा नंतर द्यायचं ते देऊ असं सांगत त्यांना विनंती केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र आडे यांनी आता 25,000 रुपये द्या अशी मागणी केली. तशी तक्रार आशा वर्करचे पती यांनी यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत प्राथमिक आरोग्य केंद्र काळी दौलत खान येथे 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र आडे यांना रंगेहात पकडले. प्रतिनिधी अजित महेंद्रे, न्यूज टुडे 24, महागाव, यवतमाळ.